हृदय स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती हो हृदय स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती अंगणाची किरणे हो निघरते स्वर्णिम करते ती स्मित फुलवून फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या। ताईने जे काही केलं असेल ते विचारपूर्वकच केलं असेल, असं नाहीये की तिला तिच्या सासरी परत जायचंच नाहीये। आधी तुम्हाला हे एक सांग की तू कुठे गेली होती? कृष्णाच्या घरी गेली होती बेटा। आठवणींच्या जाळ्यातून बाहेर यायची वेळ आली आहे। येणाऱ्या चांगल्या दिवसांचं स्वागत कर। आई मला समजतंय तुला काय म्हणायचंय ते। उद्या तुझा शेवटचा दिवस आहे। हो मी त्या दिवशी आले होते तिला समजावायला, पण तीच नाही ऐकली। तरीही मी प्रयत्न करेन तिला समजवण्याचा। प्रयत्न? प्रयत्न नाही, नक्की नक्की। उद्या मी कृष्णाला घ्यायला जाणार आहे, तू येशील ना माझ्यासोबत? नाही आई, तूच तिला जाऊन घेऊन, मी नाही। तुला तर आधीपासूनच माहिती आहे ना की अपूर्व दादा कृष्णा वहिनीला घ्यायला कधीच जाणार नाही। कृष्णा तर माझा जीवच घेणार आहे, आणि हा अपूर्व हा पण हट्ट सोडायला तयार नाही आहे। आणि तुझे बाबा तिकडून फोन करून करून मला सारखे धमक्या देत असतात। आता त्यांचाच फोन आला होता, ती तर मी कशी बशी वेळ मारून नेली, नाहीतर अपूर्वला संशय आला असता तर देव जाणे काय झालं असतं। काहीतरी हालचाल आपल्याला करावीच लागेल पूजा, नाहीतर उद्याचा दिवस माझा शेवटचा दिवस असेल या घरातला। आई तुझ्या लक्षात आहे ना की आज अंकलला दिलेला शब्दाचा शेवटचा दिवस आहे? हो बेटा, माझ्या लक्षात आहे, म्हणूनच माझ्या मनाची तगमग वाढली आहे। कुणास ठाऊक तृष्णाचं काय होणार आहे। आई आज जर ताई तिच्या सासरी परत गेली तर बरंय, नाहीतर आता मला कल्याणी आंटी विरुद्ध कंप्लेंट करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही। हे बघ बेटा, 3 दिवसापूर्वी आणि आजचा दिवस यात खूप फरक आहे। कल्याणी ताईंच्या विरोधात रिपोर्ट करायची काही गरज नाहीये। पण काय? हे बघ आकांक्षा, तुला कल्याणी ताईंच्या विरोधात रिपोर्ट करायचा होता जेव्हा त्यांनी तृष्णाला घराबाहेर काढलं होतं आणि घरी परत न्यायला सुद्धा नकार देत होत्या, पण आज तसं नाहीये। हे बघ बेटा, आज कल्याणी ताई आपली चूक मान्य करत होत्या आणि त्या तृष्णाला घरी परत नेण्याकरता तिच्याकडे सुद्धा गेल्या होत्या। आता तृष्णास नकार देते तर त्यात त्यांची काय चूक आहे? पण आई हे काय आहे काय? त्यांना जेव्हा वाटलं तेव्हा त्यांनी ताईला घराबाहेर काढलं आणि आज परत तिला घेऊनही जायला आल्या। हे बघ बेटा, मला मान्य आहे की हे चूक आहे, पण माणूस जर त्याची चूक कबूल करत असेल तर त्याच्या चुकीला माफ न करणं ही सुद्धा एक चूक आहे ना। हो आई तुझं बरोबर आहे, पण तरीही माहिती नाही का
पण कल्याणी आंटीवर विश्वास ठेवायला मन तयार होत नाही. असं वाटतंय की ताईला घरी परत बोलावण्यामागे पण त्यांचा काही ना काहीतरी डाव आहे. आता हा सगळा विचार करायची वेळ नाहीये आकांक्षा. आता विचार कर की तृष्णाला कसं समजवायचं की तिने परत आपल्या घरी निघून जावं. मला खात्री आहे यावेळी तृष्णा त्या सगळ्यांचं आणि विशेषतः अपूर्वच मन जिंकून घेईल. ठीक आहे आई, जर तुझी पण हीच इच्छा असेल तर मी एकदा तृष्णाताईशी बोलते. पण तिने तरीही नकार दिला तर तिच्यावर जबरदस्ती करायची नाही. सोहन, तुला इतक्या दिवसांनी भेटून खूप मस्त वाटतंय. मी तुला खूप मिस केलं सोहन. खूप दिवस फिरत होतीस तू. कशी झाली तुझी टूर? एक्साइटिंग. मला तर असं वाटलंही नव्हतं की या जगात इतकी सुंदर ठिकाण असतील. त्यांना बघून तर मनही नाही भरत. माझं सोड, तू सांग तू कसा आहेस आणि तुझा जॉब तो कसा चाललाय? मी बरा आहे आणि जॉब पण चांगला चाललाय. आणि आकांक्षा ती कशी आहे? आकांक्षा पण बरी आहे, हल्ली मुलांचं ट्युशन घेते ती. आणि तुमची लव्ह स्टोरी? असं काय बघतोयस? मी तर बस असंच विचारलं. नाही ते तुझ्या तोंडून हा प्रश्न ऐकून थोडा आश्चर्यच वाटलं. तसं आमच्या दोघांचं खूप चांगलं चाललंय. इनफॅक्ट मी खूप लकी आहे की मला आकांक्षा सारखी समजूतदार मुलगी मिळाली. खरं सांगायचं तर मला काहीच बोलायची गरज पडत नाही, तिला तशीच माझी प्रत्येक गोष्ट कळते. म्हणजे प्रेमाचा खूळ अजूनही सोहनच्या डोक्यातून गेलं नाहीये. मला तर वाटलं होतं हा आकांक्षाच्या गरिबीला कंटाळून तिला सोडून देईल. बरंय, काही हरकत नाही. एकदा माझ्या सोबत राहून श्रीमंतीची सवय तर लागू दे. याला चटकच लागेल पैशांची, मग मी याला आपला करीन. मेनका, कसला विचार करतेस? विचार करते की तुला किती दिवसांनी भेटते. I mean, आपल्या मित्रांना किती दिवसांनी भेटते. चल ना आपण एक पार्टी ठेवू. पार्टी? आपण खरं तर पार्टीची काय गरज आहे? खरं म्हणजे पार्टी अभी देतोय आणि मी माझ्या मित्रांना त्यातच बोलावते आणि तुलाही तिथे यावं लागेल. हे बघ, लास्ट टाइमला जी पार्टी झाली होती अभिच्या केस जिंकण्याची खुशी म्हणून, त्याला तर तू आला नव्हतास. पण यावेळी काही नाटक चालणार नाही, तुला यावंच लागेल. चालेल, मी येईन. ओके, मी आता निघते. पार्टी कुठे आहे आणि किती वाजता आहे मी तुला कळवते. चल बाय. बाय. हॅलो. हॅलो आकांक्षा. हा सोहन, काय बातमी आहे? आकांक्षा अभी पार्टी देतोय आणि मेनकाने पण मला त्या पार्टीत बोलवलंय. मला असं वाटतं की आता वेळ आली आहे की तू इन्स्पेक्टर साहेबांना भेटून बोलून घ्यावं आणि पुन्हा डिस्कस करावं की प्लॅन आहे तरी काय, काय केव्हा आणि कसं करायचं. ठीक आहे सोहन, मी इन्स्पेक्टर साहेबांशी बोलते लगेच. आणि हो, तू अभिषेकवर नजर ठेव. ठीक आहे, बाय. ठीक आहे, बाय. तृष्णा बेटा. हो बाबा. मी बाजारात चाललोय थोडं सामान आणायला, तुला काही हवं असेल तर सांग, मी आणून देतो. नाही नाही बाबा, मला काहीही नकोय. ठीक आहे बेटा. अहो बाबा, तुमच्या विटामिन्सच्या कॅप्सूल संपल्यात, आठवणीने आणा हा. तू माझी किती काळजी घेतेस, मी तर बिलकुल विसरलो होतो बेटा. पण मला हेही लक्षात आहे की पुढच्या आठवड्यात तुमची डॉक्टर कडे अपॉइंटमेंट आहे, चेकअप करायचंय तुमचा. ठीक आहे, मला एक दिवस आधी आठवण कर, मी जाईन. हो बाबा. आणि बाबा, तुमच्या त्या कामाचं काय झालं?
जे तुम्ही कोणाला 3 दिवसात करायला दिलं होतं ते काम आज त्याचा शेवटचा दिवस आहे. संध्याकाळ पर्यंत कळेल की ते काम झालं की नाही झालं. पण बेटा तू हे का विचारतेस? बस असंच मनात आलं म्हणून मी विचारलं. बर बर काही हरकत नाही, मी बाजारात जाऊन येतो. ठीक आहे बाबा. माफ करा मला जरा लेट झाला, एका महत्त्वाच्या कामात फसलो. काही हरकत नाही. एक आनंदाची बातमी आहे, त्या माणसाचा पत्ता लागलाय ज्याने मला लाच खाण्याच्या खोट्या आरोपात फसवलं होतं. अरे वा, ही तर खूपच चांगली बातमी आहे. आता त्याची चौकशी होईल आणि खरं समोर आलं की मी माझी ड्युटी परत जॉईन करू शकेन. वेल, अभिषेक आणि मेनकाची काय बातमी? अभिषेक आणि मेनका परत आले. आता आपल्याला हे ठरवायचंय की आपला पहिला डाव काय असेल. त्याकरता आपल्याला अभिषेकवर नजर ठेवावी लागेल. बरं, त्याचा उद्याचा प्लान काय? त्याची सगळी माहिती आपल्याला लवकरच मिळेल, कारण अभिषेकची बहीण मेनका सोहनची खूप चांगली मैत्रीण आहे आणि तिच्याकडून आपल्याला अभिषेक बद्दल सगळी माहिती मिळेल. बस मग तर काही प्रॉब्लेमच नाही. एकदा अभिषेक आपल्या हाती लागला की समजा काम झालंच. पण एक आहे आकांक्षा, या कामात खूप धोका आहे. जर पोलीस आपल्यापर्यंत पोहोचले किंवा आपण पकडले गेलो तर तू विचारही करू शकत नाहीस की आपलं काय होईल. पण माझ्या बाबांकरता मी कोणत्याही संकटाशी लढू शकते. माझ्या बाबांना न्याय मिळवून देण्यासाठी मी मल्लिका थापर समोर हार नाही पत्करणार. आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्हीही माझी साथ सोडू शकता. खरं सांगते, मी तुम्हाला अजिबात दोष नाही देणार. हे काय बोलतेस आकांक्षा? माझ्या बोलण्याचा अर्थ हा नव्हता. मी तुझ्या सोबतच आहे. कायद्याच्या चौकटीत राहून खूप काम केलंय. आता एकदा कायदा मोडून काम करण्याची इच्छा आहे. कारण मला वाटतंय तुला न्याय देण्याकरता हाच एक मार्ग उरलाय. थँक्यू इन्स्पेक्टर साहेब. बरं, मी निघतो आता. कोणतीही बातमी मिळाली तर मला फोन कर. हो. सुकन्या आमच्या कन्या. आई, तुम्ही मला इथे भेटायला आलात, मला खूप आनंद झाला. पण काय तृष्णा? आई, जेव्हापासून मी इथे आले तुम्ही तर मला भेटायला आलात, पण अपूर्व तर माझ्याशी एकदाही बोलले नाहीत आणि नाही मला ते इथे भेटायला आलेत. तृष्णा, तुला एक गोष्ट सांगू? या पुरुषांचा जो स्वाभिमान असतो ना, तो खूप मोठा असतो. जर त्यांच्याकडून चूक जरी झाली तरी ते त्याचा स्वीकार करत नाहीत. आणि अपूर्वही तसाच आहे. आई, मला तुमचं म्हणणं समजतंय आणि म्हणूनच मी त्यांच्यावर चिडले नाहीये. पण एवढंच की त्यांच्याबद्दल छोटीशी तक्रार आहे माझी. तक्रार तरी करू शकतेस. जर चूक केलीस तर माफीही मागू शकतेस. पण मी पण काय काय आई, काय झालं? काही नाही तृष्णा, हे माझंच दुर्दैव आहे की मला आज हा दिवस पाहावा लागतोय. यात मी कु
कोणालाच दोष देत नाहीये. आई तुम्ही का रडताय? तुम्ही मला सांगा ना, कदाचित मी काही तुमची मदत करू शकेन. खरं सांगायचं तर तृष्णा, माझं दुःख तूच दूर करू शकतेस, पण कसं बोलू? मी बोलू पण तर शकत नाही. आई तुम्ही मला तुमची सून नका समजू, पण तुम्ही मला तुमची मुलगी म्हणून सांगा. कृष्णा, मला माहिती आहे की माझी चूक झाली आहे, आणि अपूर्वने तुला ज्या प्रकारे घराबाहेर काढलं ते बघता त्यानेच तुला न्यायालयाला हवं होत. आणि माझ्यावर विश्वास ठेव, अपूर्वला तुला न्यायला यायचं आहे, पण तुझ्या आणि अपूर्वच्या मध्ये मी अडकत चालले. मला तुमचं म्हणणं नाही कळतंय. कृष्णा, मी फक्त तुझ्यावरच अन्याय नाही केलाय, मी तुझ्या सासऱ्यांवरही अन्याय केलाय. आणि माझी अशी इच्छा आहे की त्यांनी घरी यावं. आणि आता जेव्हा मला माझ्या चुकांची जाणीव झालीय, तेव्हा माझी इच्छा आहे की त्यांनी परत घरी यावं, पण ते घरी येणार नाहीत, कारण तू इथे आहेस. हे माझं दुर्दैव आहे की नाही तृष्णा? आज मला वाटतंय की माझा नवरा माझ्या सोबत असावा, आपलं कुटुंब एकत्र हसत खेळत राहावं, पण हे होऊ शकत नाही, कारण तुला माझ्या बरोबर यायचं नाहीये. तुला वाटतंय की अपूर्वने तुला न्यायला यावं. आई मला तुमचं दुःख समजतंय, पण तुम्ही सांगा की मी जो निर्णय घेतलाय तो चुकीचा आहे. नाही आहे तृष्णा, पण तू हाही विचार कर की तुझ्या एका निर्णयाने किती लोकांना त्रास होतोय. अपूर्व जो तुझी खूप वाट बघतोय, पण न्यायला येऊ शकत नाही. पूजा जी आपल्या बाबांची वाट बघते की बाबा केव्हा येतील, आणि मला आपल्या नवऱ्याची सोबत हवी आहे. आणि याही पेक्षा महत्वाचं, अपूर्वचे बाबा त्यांना सुद्धा आपल्या घरी यायचं असेल. सुकन्या आमच्या कन्या. आता तूच सांग तृष्णा, अपूर्वचे बाबा जेव्हापासून इथे आहेत कधी आनंदी दिसलेत? नाही ना, कसे आनंदी राहू शकतील आपल्या घरच्यांशिवाय? त्यांना घरी यायचं तर आहे, पण तुला इथे सोडून नाही येऊ शकत. आई हवं तर मी बाबांशी बोलेन आणि त्यांना घरी पाठवण्याचा प्रयत्न करेन. काही उपयोग नाहीये तृष्णा, माझं बोलून झालंय, ते कधीच नाही ऐकणार. पण आई, जर तू माझ्या बरोबर घरी यायला तयार झालीस तर सगळं व्यवस्थित होईल. अपूर्वचे बाबा पण घरी यायला तयार होतील, मग आपण सगळे एका घरात सुखी परिवार एकत्र राहूया. पण त्यासाठी तुला तुझा हट्ट सोडावा लागेल. ठीक आहे तृष्णा, मी तुझी आई कुठे आहे की तू माझं सगळं ऐकशील? मला जे सांगायचं होत माझं सांगून झालंय, मी आता निघते.
थांबाई। आई मी तुमच्या सोबत यायला तयार आहे। मला माझ्या घरच्यांचं सुख हवंय, तुम्हाला आणि बाबांना आनंदी बघायचंय मला। खरंच तृष्णा, तू माझ्या बरोबर येशील? माझ्या बरोबर घरी येशील? हो आई, मी तुमच्या सोबत घरी यायला तयार आहे। मग चल सुनबाई, शुभकामात उशीर कशाला? आई तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल, बाबा बाहेर गेलेत, बाबा परत आले की आपण सगळे सोबतच घरी जाऊ। चालेल, मी त्यांची इथेच वाट बघते। आई तुम्ही थोडा वेळ इथेच वाट बघा, मी पुजारीजींना सांगून येते। ठीक आहे। तू अजून कल्याणीला ओळखूच शकली नाहीये कृष्णा, ती जे ठरवते ना ते तर करूनच दाखवते। स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती, लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती। सुकन्या आमच्या कन्या।